आजच्या मेळाव्यामध्ये ओबीसींना सोशल इंजिनिअरिंग कसं असतं हे आम्ही दाखवून देऊ, हे सुद्धा त्यांनी या मेळाव्यामध्ये केलं आणि ओबीसीच्या लोकांना प्रोत्साहन देण्याचं चांगली भूमिका त्यांनी घेतली. खऱ्या अर्थानं स्वर्गीय विलासराव देशमुखांचं काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे असं आम्हाला दिसतंय. आणि आज देशामध्ये प्रचंड महागाई आहे, गॅसचे दर वाढलेले आहेत, सगळ्याच सर्व शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, प्रचंड अन्याय झाला आहे, महिलांच्यावर अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, पण त्यांच्यावर कुठेही कारवाई होत केली दिसत नाही. आणि म्हणून हा सगळा जर बाजार संपवायचा असेल, ह्या सगळे अन्याय अत्याचार जर आपल्याला संपवायचे असतील, तर या देशामध्ये राहुल गांधींच्या सरकार क्लीन माणूस, स्वच्छ चरित्राचा माणूस पुन्हा प्रधानमंत्री झाला पाहिजे, ही भूमिका काँग्रेसची आहे. आणि काँग्रेसनी आज मी जवळजवळ 10-12 मतदारसंघामध्ये फिरून आलोय, आता उद्या सोलापूरला आम्ही आहोत. आम्हाला खात्री आहे की या 10-12 मतदारसंघामधल्या जवळजवळ सर्वच सीट त्या काँग्रेसच्या पारड्यामध्ये जातील. कारण परिस्थिती अशी आहे की लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. तुम्ही समोर लाखो कोटी रुपये जरी खर्च केले तरी लोक त्याच्याकडे आता बघत नाहीत. त्यांना वाटतंय की आमच्या संबंध जीवनाचा प्रश्न धोक्यात आलेला आहे, आमचं शिक्षण धोक्यात आलेलं आहे, महागाई आम्ही बेजार झालेलो आहे, महिलांचं कंबरड मोडलेलं आहे, बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे, देशामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय आहे, शैक्षण संस्थांचं त्यांनी खासगीकरण केलेलं आहे. अनेक देशातल्या संस्था ज्या काँग्रेसने निर्माण केल्या त्या एका उद्योगपतीच्या ताब्यामध्ये दिलेल्या आहेत. आता इलेक्ट्रिक मीटर तुमच्या घरामध्ये आहेत, पत्रकारांचे असतील, आमचे असतील, हे सगळे मीटर आता एक मिनिटं जरी तुम्ही पैसे लेट भरले तरी ते मीटर कट होणार आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्ट 29,000 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट शिंदे सरकारनं अदानीला दिलेलं आहे. आणि घरातले सगळे मीटर आता प्रायव्हेट होणार आहेत, त्यामुळे तिथेही सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही. जिथं कापता येईल तिथं कापलेलं आहे, गोरगरिबांना कापलेलं आहे. आणि हा सगळा पैसा गोळा करून त्यांनी धनिकांच्या गळ्यामध्ये टाकायचा, त्यांच्या खिशामध्ये घालण्याचा जो महा बेकार प्रयत्न केलेला आहे त्याला जुलमी सरकारला जर सामोरे काळगे त्यांना प्रचंड आणि इथं निवडून देणार. कारण लातूरची जनता ही काँग्रेस प्रेमी आहे, काँग्रेसलाच मतदान करते, काँग्रेसवरच विचार प्रभाव त्यांच्यावर लोकांच्यावरती आहे. इथं आम्ही बघितलं, आता देशमुख साहेबांनी सांगितलं की बरेच जवळजवळ 60-70% ओबीसीचे पदाधिकारी आहेत, म्हणजे सत्तेमध्ये सुद्धा ओबीसीत आहे. खऱ्या अर्थानं सोशल इंजिनिअरिंग इथं आहे ते आम्हाला इथं आल्यावर कळलं. आणि म्हणून ओबीसी फॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अतिशय महत्वाचा आहे, ज्याला राहुल गांधींनी उचलून धरलंय, ज्याला राहुल गांधींनी लोकसभेमध्ये उचलून धरलं. बेगडी ओबीसी नाही आहे, नरेंद्र मोदी हे काय ओबीसी नाही आहे, हे बनिया आहे, पण ते सांगतात मी ओबीसी आहे आणि ओबीसीच्या नावाखाली मत मागतात. आणि ओबीसींची स्कॉलरशिप बंद केलेली आहे, ओबीसींच्या शिक्षण सवलती बंद केलेल्या आहेत, ओबीसींची जात नाही जनगणना करायचं त्यांनी लोकसभेमध्ये जाहीर केलं की आम्ही हे करणार नाही, अगदी ठामपणे सांगतात आम्ही करणार नाही. म्हणजे अशा प्रकारचा अन्याय अत्याचार जर ह्या सरकारकडून होणार असेल तर ह्या देशातल्या महाराष्ट्रातल्या ओबीसींनी त्यांच्याकडे डुंकूनही बघू नये अशा पद्धतीचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. महाराष्ट्रातील ओबीसी जनता ही काँग्रेसच्या पाठीशी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे, हाच संदेश देऊन आम्ही सगळं महाराष्ट्रामध्ये फिरतो. यानंतर आपले आता काही प्रश्न उत्तर असतील त्याला आमच्या इतर भागात म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जे राज्याध्यक्ष आहेत आणि आम्ही सगळे त्याची उत्तरं देऊ. तर हे असे का प्रश्न विचारतो, हा काय प्रश्न आहे का? पंतप्रधानांची प्रतिक्रिया दिली ना, 10 वर्ष राज्य त्यांचं आहे.
आणि अर्थव्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टो मध्ये कस साधारण जनतेमध्ये तरी बघा अर्थव्यवस्था म्हणजे 10 वर्ष राज्य त्यांचं अर्थव्यवस्था त्यांच्यामुळे ढासळली का काँग्रेसमुळे काँग्रेस कुठं काय संबंध त्याचा आणि म्हणून काँग्रेसनं काय सांगितलंय आम्ही आल्यानंतर काय करू ही आम्ही आता विरोधात आहोत देशामध्ये त्यामुळे आम्ही आमचं मॅनिफेस्टो झालं की आम्हाला जर लोकांनी निवडून दिलं तर त्यानंतर आम्ही काय करू आता त्याच्यावरची टीका करताय पंतप्रधान चुकीचं आहे ना त्याने कशावर टीका करावी ते शाकार मांसाहार मी बोलतोय कशा बोला पंतप्रधान कशा बोला थोडस ते चुकीचं आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाज हा नाराज आहे तर काँग्रेसची भूमिका याच्याबद्दल काय राहील काँग्रेसचं भूमिका ही महाराष्ट्रामध्ये जेव्हा सर्वपक्षीय बैठका झाल्या त्यामध्ये काँग्रेस पक्षाने भूमिका निश्चित केलेली आहे आणि सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो राज्य सरकारला तो हाताळता आलेला नाही आहे किंवा तो मार्गी लावता आलेला नाही त्यामुळं ज्यांनी गुलाल उधळला त्या आरक्षणाचं काय झालं हे त्यांनी सांगावं चरंगे पाटील यांनी मागणी केलेली आहे याची सविस्तर चर्चा राज्यभर झाली अनेक बैठका या राज्य सरकार कारणी केल्या राज्य सरकारच त्याच्यामध्ये तोडगा सुरुवातीपासून काढण्याचे प्रयत्न करत होता आणि राज्यामधली सामाजिक एकात्मता टिकून राहिली हे सगळ्याच राजकीय पक्षाने ही भूमिका सुरुवातीपासून स्वीकारलेली आहे त्यामुळे चर्चा सुरू जेव्हा झाली तेव्हा राज्य सरकारच पुढं होतं आणि चर्चा आता झाली आणि निर्णय जाहीर केला तेव्हाही राज्य सरकारच होतं त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आज राज्य सरकारला केंद्र सरकारला आरक्षणाच्या बाबतीमध्ये उत्तरं द्यावी लागतील आणि लोक विचारत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे ओबीसी सेलची सेलची भूमिका काय आहे मराठा समाजाला आरक्षण ओबीसी सेल ओबीसी म्हणून द्यायचं एक लक्षात ठेवा काँग्रेसने ओबीसी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही जरांगे पाटील असतील किंवा अन्य काही लोक असतील त्यांनी भूमिका घेतली समज राज्यभर आंदोलन केलं त्याच्यावर काँग्रेसनं एकच उत्तर दिलं एका ओळीत या देशाची जातनिहाय जनगणना करा विषय संपला जातनिहाय जनगणना करा मराठ्यांचं मराठ्यांना मिळेल मुस्लिमांचं मुस्लिमांना मिळेल ख्रिश्चनांचं ख्रिश्चनांना मिळेल दलितांचं दलितांना मिळेल सगळं ओके होईल ना आणि आरक्षणाची मर्यादा जी 50% आहे ते आम्ही ओलांडतोय ना कॉन्स्टिट्युशनल रिझर्व्ह आम्ही देतो हे त्याच्यातलं दोनच ओळीत उत्तर आहे बस ऐकून घ्या मी काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं नाही जात न्याय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक समाजाला त्याचं आरक्षण मिळणार आहे ओबीसीचं ओबीसीला मिळेल मराठ्यांचं मराठ्यांना मिळेल सगळ्यांचं मिळेल ना नाही हेच उत्तर आहे आमचं उत्तरच आहे जात न्याय जनगणना करा आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवा आजचा विरोधन पाठिंब्याचा आम्ही उत्तरच दिलं ना जात न्याय जनगणना झाली की सगळेच प्रश्न सुटत आहेत नाही आम्ही सत्यवादावर करतोय ना पहिला अजेंडा तो आहे आमचा सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिलं उत्तर ते आहे पहिलाच निर्णय तो आहे जात न्याय जनगणना करा मूळच ते आहे आमचं आम्ही इतक्या वर्ष आम्ही आरक्षणासाठी बांधलो आम्ही आंदोलन केली त्याचं उत्तर आहे जात न्याय जनगणना करा दलितांचं दलितांना द्या हॅलो मुस्लिमांचं मुस्लिमांना द्या मराठ्यांचं मराठ्यांना द्या ओबीसींचं ओबीसींना द्या आणि 50% मर्यादा वाढवा संपला विषय सर आता आपण ह्या देशामध्ये आपल्या इथं राम मंदिराची उभारणी झाली ओबीसी नेते साहेब राम मंदिराची उभारणी झालेली खाली बसले म्हणजे सांगितलं तर ओबीसीचे आता ओबीसीमध्ये जास्त सर्व संस्कृत म्हणजे देवादेवाला मिळणार आहेत आता राम मंदिर तर उभा झालेला आता हे परिणाम होईल का साहेब राम मंदिराचा आणि मतदानावर काय ओबीसी तुम्ही तर आता म्हणलं महाराष्ट्र स्वरूप पाठिंबा दिला आहे काँग्रेस परंतु आता ते नरेंद्र मोदी साहेबांनी फॉर्म्युला खूप महत्त्वाचा घेतलेला आहे ओबीसींना म्हणजे रामाचा मूर्ती उभार त्याचा काय परिणाम होईल का निवडणूक आयोग या देशामध्ये निवडणुका घेतो आणि निवडणूक आयोगाने काही आचारसंहिता या देशामध्ये घालून दिलेली आहे आणि त्या आचारसंहितेच्या अखत्यारीमध्ये आपण सगळे निवडणुका लढवतो
त्यामुळं त्याच्यामध्ये या अशा मुद्द्यांना कुठेही जागा निवडणूक आयोगानं ठेवलेली नाही आहे याची आपल्याला कल्पना आहे. संविधानामध्ये आणि निवडणूक आयोगाच्या निवडणुकांच्या कायद्यामध्ये आपण लोकशाहीची काही सूत्र आहेत त्याच्यावरच निवडणुका लढतो. आणि याच्यामध्ये जातीचा धर्माचा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उपयोग करू नये असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. मतदानावर काय परिणाम होईल का म्हणजे ते जर आपण निवडणुकांमध्ये जर तो मुद्दाच आणणार नसतो मतदानावर परिणाम कसा होईल. पहिल्यांदा आम्ही तुमच्या घरात गमच्या बघतो रामाचा फर्स्ट टाइम. ह्याच्यापूर्वी कधी कुठल्या निवडणुकामध्ये नव्हतं. राम नामे आहे ना पण त्याचा संदर्भ आज केवळ रामनवमी आहे म्हणून गमच्या घातणार का या रामाच्या. माझा जन्मच रामनवमीचा आहे माझा जन्म त्यामुळं आता राम हा आपल्या सगळ्यांसाठीच काय आहे हे आता आपण त्याचा खुलासा करण्याची वेळ जर आपल्यावर येणार असेल किंवा तुम्ही आणणार असाल तर ते किती संयुक्तिक आहे याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. माझी सर आपण ओबीसीला त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना नेतृत्व उद्याचं भविष्याचं म्हणताय आपण राहुलींचाही आपण संदर्भ दिला तर काँग्रेसनं किती ओबीसी उमेदवार या लोकसभेसाठी महाराष्ट्रामध्ये उभे केले आणि उद्या भविष्यात तुम्ही नेतृत्व करताय ओबीसींचं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्याही निवडणुका झालेल्या नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना संधी मिळेल का आणि किती उमेदवार दिलेत लोकसभेला. आता जी लोकसभेची निवडणूक आहे आता जी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये मी क्रमवार सांगतो. रवींद्र दांडगेकर ओबीसी, विकास ठाकरे ओबीसी, प्रतिभा दानोरकर ओबीसी, डॉक्टर पडोळे ओबीसी, अजून कोण तुम्हाला पाहिजे खळगे ओबीसी एससीमध्ये ते काय रिझर्वेशनमध्ये आहे पण ओबीसीना एवढी संधी दिलेली आहे. दुसरा प्रश्न जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि महानगरपालिका हा प्रश्न तुम्ही विचारला. आता याच्यामध्ये आमचं 27% आरक्षण ओबीसीचं आहे परंतु ते आरक्षण हँगिंग आहे कोर्टामध्ये आहे. ते कोणी सोडवायचं आहे सरकारने सोडवायचं आहे त्यांनी सोडवावं आणि आमचं आम्हाला आरक्षण द्यावं. नाही दिलं तर आम्ही रस्त्यावर आहेच आम्ही काही गप्प असणारी माणसं नाही आहे ना. आता पुढची जी ओबीसीला तुम्ही सन्मान करणार ते प्रमाणपत्र धारक ओबीसी का खरे ओबीसी. प्रमाणपत्र धारक आणि खरे म्हणजे काय फरक मला कळलं नाही. तुम्हाला काय म्हणाल प्रमाणपत्र धारक आणि हे म्हणजे काय ज्याच्या जो ओबीसीच प्रमाणपत्र आहे हा जो खरा ओबीसी. अच्छा तर त्याच काय करायचं आता नवा शोध लावला आता भारत देशाच्या संविधानानुसार SC असतील SP असतील OBC असतील यांना तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र हे आवश्यकच आहे. आणि OBCला जर निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल त्याला कास्ट व्हॅलिडिटी लागते. त्यामुळे संविधानाने घालून दिलेल्या अटी शर्ती याचं पालन आपल्याला करावं लागेल. तेव्हा काँग्रेस पक्षाला जेव्हा उद्या ओबीसींना निवडणुकीच्या रिंगणामध्ये जर संधी द्यायची असेल तर त्याला प्रमाणपत्र लागतच. सर भाजप जर येणाऱ्या 24 मध्ये जर सत्तेवर झाल्या आणि केंद्रामध्ये तर या देशाची घटनेमध्ये काही बदल होऊ शकतो अशी फार मोठी चर्चा आहे. त्याच्यामध्ये आम्ही नाही याचं उत्तर भाजपच देत आहे. भारतीय जनता पक्षाच्या 2 खासदारांनी काल एका नव्या खासदारांनी सांगितले की 400 पार आम्ही म्हणतोय याचा अर्थ आम्ही संविधान बदलणार. आम्ही म्हणलेलं नाही हा मुद्दा भाजपने आणला पुढं त्याला आम्ही समर्थन देतो की त्यांची इच्छा काय ते व्यक्त करताय. आम्ही नाही म्हणलेलो भाजपचे 2 खासदार म्हणताय मग त्या 2 खासदारावर भाजप काही कारवाई करत नाही काही कॉमेंट करत नाही याचा अर्थ ते मनीषा आहे असं आमचं म्हणणं आहे. ती घटना बदलण्यासाठी त्याने बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची आहे त्यांच्याकडं पॅरल संविधान तयार आहे
त्याच्या अंमलबजावणी त्यांना करायचे म्हणून ते 412 आहे, पण ते होत नाही. 100 च्या पुढे 150 च्या पुढे ते जात नाही. ते आता तुम्ही कळा, बघा, तुम्ही सर्वे काढा.